कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलेलं आहे. पाहूयात सविस्तर या बातमीमधून. माननीय जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुभाष चव्हाण यांच्या मनमानी भ्रष्ट आणि बोंगळ कारभारामुळे सातारा सिव्हिल हॉस्पिटलच्या रुग्णांची हेळसांड होते. आरोग्य यंत्रणा सलाईनवर आहे. या संदर्भात वेळोवेळी निवेदन देऊनही माननीय मुख्यमंत्री, माननीय प्रधान सचिव आरोग्य विभाग, माननीय आरोग्यमंत्री यांनी कोणतेही दाद या निवेदनात दिलेले नाही. संबंधित डॉक्टर सुभाष चव्हाण यांचं निलंबन व्हावं. त्याच पद्धतीनं सातारा जिल्ह्यात असणारे अनाधिकृत दारू दुकानं जे आहेत, त्या 522 दारू दुकानं आहेत, त्या दुकानाच्या संदर्भात सुद्धा कारवाई होत नाही. या संदर्भात राज्य उत्पादन शुल्क यांना निवेदन दिलेलं आहे. त्याचबरोबर सातारा शहर नगर परिषद हद्दीतील अनाधिकृत बांधकाम आहेत, पेठ गुरुवार, पेठ सदर बाजार, पेठ रविवार आणि वृक्ष विभागामधून जे काय वृक्ष लागवड करण्यासाठी बिल्डरांना परमिशन दिली जाताना झाडं एवढी लावावीत असं परवान्यात दिलेलं असतं, परंतु प्रत्यक्षात ती झाडं लावली जात नाही, त्याचा सर्वे करावा. तसेच भाडळे तालुका कोरेगाव, वेळे तालुका सातारा, खेड तालुका सातारा येथील आनवी बांधकाम पाडावे या विविध मागण्यांसाठी आज या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेलं आहे. त्यांना त्या निवेदनाची प्रत पाठवलेली आहे ईमेलवर.